अपघात आहे की घातपात करण्याचा प्रयत्न होता असा संशय माझ्या मनामध्ये आहे. मी देखील गृहराज्यमंत्री होतो, मी पोलीस खाते चालवलं आहे आणि म्हणून पुढं पोलीसची गाडी आहे, मागे पोलीसची गाडी आहे, मध्ये योगेश कदमांची गाडी आहे. मग एखादा डंपर मागून येऊन त्या मधल्या गाडीलाच ठोकतो आहे आणि 150 फूट फरफटत घेऊन जातो आहे. थोडं जर चुकलं असतं तर ती गाडी पूर्णपणे खाली दरीमध्ये कोसळणार होती, जे कुठलेही चान्सेस नव्हते. आणि म्हणून हे ठिकाण बघून वेल प्लॅनिंगनी कुणी याच्यामध्ये मग काय केलं आहे काय हा संशय माझ्या मनामध्ये आहे. रायगडच्या SP जवळ मी बोललो आहे, त्याला मी चौकशी करायला सांगितलं आहे. काही लोकांनी योगेश दादा कदम यांना राजकारणाचा पूर्ण संपवण्याचा प्रयत्न केला होता, काही लोकांनी म्हणण्यापेक्षा अनिल पगारसारख्या लोकांनी मातोश्रीच्या आशीर्वादानं, पण त्याला ते शक्य झालं नाही. दापोली मतदारसंघातली सगळी माणसं सगळी लोक दादाच्या पाठीशी खंबीरपणे उभी झाली आणि म्हणून त्यांना आयुष्यातच उठवण्याचा प्रयत्न होता की काय असा संशय माझ्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे बोलतो आहे, देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे देखील मी बोलणार आहे आणि ज्येष्ठ अधिकाऱ्यांकडून याची कसून चौकशी करण्याला निश्चितपणे भाग पाडीन. मलाही कळलं पाहिजे दूध का दूध पाणी का पाणी नेमकं काय आहे, कारण एखादा डंपरवाला पोलिसांच्या गाडीला ओव्हरटेक करून कशा ही मधली गाडी कशी तोडू शकतो हा संशय निर्माण करण्यासारखाच प्रश्न आहे. बाबा ही घटना आहे आणि म्हणून माझ्या मनामध्ये पूर्णपणे संशय आहे की हा योगेश कदमांचा घातपात करण्याचा प्रयत्न होता असा माझ्या मनात संशय आहे. संशय आमचा ज्यांनी याच्या आधी योगेश दादाला संपवायचा प्रयत्न केला तर मातोश्रीच्या आशीर्वादानंच हे अनिल पगारसारखेच मंडळी करतात की काय असा संशय माझ्या मनामध्ये निश्चितपणे आहे. बिलकुल.